नमस्कार मी वैद्य सुविनय दामले बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की केस धुण्यासाठी काय वापरावं पूर्वीच्या काळी काय वापरलं जात होतं पूर्वी काय साबण होते अजिबात नाही शिक्याकाई आहे रिठा आहे त्रिफळा चूर्ण आहे ह्या सगळ्यांच्या पावडरही बाजारात विकत मिळतात त्या आणायच्या एकत्र करून ठेवायच्या त्यातली एक चमचाभर पावडर ग्लासामध्ये टाकायची वर गरम पाणी ओतायचं रात्रभर हे पाणी तसंच ग्लासात ठेवून द्यावं आणि सकाळी वरचं पाणी ओतून घेऊन ह्या पाण्याने केस धुवावेत केस स्वच्छ होतात रिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर जास्ती कडक होतात केस आणि जास्ती कोरडे होतात केस कारण रिठा हा नैसर्गिक साबण म्हटलात तरी चालेल रिठा म्हणजे रिंगी तुम्हाला ते सोनाराकडचं फळ माहिती आहे का सोनं धुण्यासाठी वापरतात अहो सोनं धुण्यासाठी साबण नाही वापरत हे रिठांचाच वापर केला जातो याचा अर्थ सोन्यापेक्षा आपले केस जास्त मौल्यवान नाही आहेत हे केसांसाठी सुद्धा रिठा खूप छान काम करतो परंतु नुसता रिठा वापरला तर केस खूप कोरडे होतात म्हणून त्याच्या जोडीला शिकाकाई वापरावी शिकाकाईच्या शेंगा वापरायच्या शेंगा आणायच्या त्या ठेचायच्या पावडर करायची पाण्यात भिजत घालायची आणि वापरायची त्रिफळा चिरणं वापरा अर्थात हे प्रकृतीनुसार बदलत जातं ज्यांचे केस खूपच तेलकट तेलकट होतात त्यांच्यासाठी रिठा वापरला तरी चालतात पण ज्यांचे केस मुळातच कोरडे आहेत त्यांनी आपल्या केसांच्या धुण्यामध्ये रिठा न वापरता त्रिफळा चिरणं वापरलं तरी चालेल ओ किती उपाय सांगू तुम्हाला दुधाने केस धुवून बघितलेत का कधी बघा ना एक दिवस दुधाने केस धुवून गाईचं दूध केसांना लावायचं एक पंधरा वीस मिनटं सोडून द्यायचं आणि पुन्हा साध्या पाण्याने केस धुऊन टाकायचे ताकाने धुवा दयाने धुवा तूप लावून ठेवा अहो देवाला आम्ही पंचामृत स्नान नाही का घालत सचाईलं स्नानाची आंघोळ अर्थात ता लिटरभर पाण्याची आवश्यकता नाही आहे लिटरभर दुधाची आवश्यकता नाही आहे कपभर दूध घ्या ते दूध केसांना लावा केसांच्या मुळात जिरवा अंगाला लावा त्यानेसुद्धा केस खूप छान दिसतात केसांनी शायनिंग येतं ग्लो ये ग्लो येतं त्यामुळे केसांना कुठच्याही हार्ड शॅम्पू आणि शे साबण यांच्या भांगडीतच पडू नका कारण जेवढे साबण शॅम्पू जास्ती वापरणार तेवढा केसांचा वरचा थर निघून जात असतो कारण ही सगळी केमिकल्स आहेत आणि आज कंपन्यांमध्ये एवढीच झटापट आहे ना की तुमच्यापेक्षा माझा शॅम्पू जास्ती स्ट्राँग कसा कुठच्या शॅम्पूला जास्ती फेस येतो तो आपल्याला वापरायचा आहे ज्याची जाहिरात जास्ती आकर्षक त्याच्या खप जास्ती ह्या सगळ्या ह्या मोहमयी दुनियेतनं थोडंसं बाहेर या आणि पुन्हा आपलं नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा केस हे नैसर्गिकरित्या छान वाढले पाहिजेत आईवडिलांच्या केसांची ठेवण जशी असेल तशीच ती मुला मिळत मुलाला मिळत असते केसांचा रंग केसांचा पोत केसांची जाडी केसांची घनता हे सगळं आईवडिलांकडनं मिळालेलं असतं तर मी तुम्ही त्याच्यात कितीही प्रयत्न करा ज्यांचे आजोबा टक्कल पडलेले आहेत वडिलांना टक्कल आहे मुलाला टक्कल पडणार आहे हां पण आपल्या पुढच्या पिढीला हे टक्कल येऊ नये यासाठी आयुर्वेदात उपाय सांगितलेले आहेत ते आपण कधीतरी बघू गर्भसंस्कार या विषयामध्ये या सगळ्या विषयी येऊ शकतं तर केसांच्या धुण्यासाठी आपण दूध वापरू शकतो दही वापरू शकतो ताक वापरू शकतो तुपाची आंघोळ करू शकतो तूप लावून ठेवा एक दिवस लिंबा जरच नाही वापरता येणार तोही वापरता येईल अ हाताला लागलेला रस्सा रसा जाण्यासाठी शेवट लिंबाची फोट बेळली जाते ना हाताला कशासाठी तेलकटपणा कमी होण्यासाठी म्हणजे ह्या तेलाचा मग अतिरिक्तपणा जो आहे हा या लिंबाच्या रसाने जाऊ शकतो लिंबाच्या रसाने केस देऊन बघा मोसंबीच्या रसाने केस देऊन बघा संत्र्याच्या रसाने केस देऊन बघा पपनसाच्या रसाने केस देऊन बघा ही सगळी फळं जी आहेत ही फक्त काही चेहऱ्याला लावण्यासाठी नाही आहेत ही केसांसाठी सुद्धा तेवढीच उपयोगी आहेत वेगवेगळ्या प्रकारची पिठं आपल्याकडे आहेत उडदाचं पीठ आहे चण्याचं पीठ आहे मुगाचं पीठ आहे ह्या सगळ्या पीठांचा वापर करा अतिरिक्त तेलकटपणा नाहीसा होतो आणि हे सगळे नैसर्गिक आहेत साधी राखसुद्धा उपयोगी होते हो हो चुलीतली राख आता चुलीच गायब झाल्या पण अजून भट्ट्या शिल्लक आहेत पावभट्ट्या जिथे वापरल्या जातात इलेक्ट्रिकच्या नाही आहेत ज्यांच्याकडे लाकडं वापरली जातात त्यांच्या ज्या भट्ट्यांमधनं मिळणारी जी राख ला आहे विभूती आपण म्हणतो ही विभूती देखील चाळून जर आपण वापरली तरी ते रखेचं जे पाणी आहे वरचं हे सुद्धा खूप अल्कलाईन नेचरचं असतं सौम्य असतं हे पाणी देखील वापरायला काहीच हरकत नाही आहे अनेक उपाय आपल्याकडे असे आहेत जे केस धुण्यासाठी वापरले जातात बाजारामध्ये आवळ्याची पावडर मिळते रिठ्याची तुमच्या त्रिफळा चूर्ण तयार मिळतं आवळा बेहणा हरडा यांचं मिक्स एकत्र चूर्ण म्हणजे त्रिफळा चूर्ण हे चूर्ण देखील आपण केस धुण्यासाठी वापरू शकतो उकळण्याची अजिबात आवश्यकता नाही रात्रभर पाणी तसंच ठेवून द्या त्रिफळा चिडण्यात टाका वरच्या पाण्याने केस देऊन टाका केस स्वच्छ होतील केसांना झटके द्यायचे नाहीत केसांची मुळं नाजूक असतात ती तुटतात हे केस असे वाऱ्यावर असे आधांतरी सोडू नका ते बांधून ठेवले पाहिजेत हे जर केस बांधून ठेवले तर त्यांची मुळं घट्ट होतील एखादी नाजूक वेल जेव्हा आपल्याला मंडवावर चढ मंडपावर चढवायची असेल तेव्हा त्याला एक धाक देतात आधार देतात पडवळ्याचा वेल असेल दोडक्याचा वेल असेल हे जे वेल वर चढतात त्याला एक आधार असतो हा एक आधार घट्ट जेव्हा असतो तेव्हा ती नाजूक वेल वर चढायला मदत होत असते मुळं घट्ट असतात ह्या आधारामुळे मुळं घट्ट राहतात केसांची मुळंसुद्धा अशीच घट्ट राहिली पाहिजे आणि यासाठी त्याला आधार द्यायचा परस्परांचा केसांना दिलेला आधार यासाठी तेलाचा, तेलाचा वापर करता येतो तेलाचा वापर केसांना लावा केसांना तेल असं लागलं ना की केस थोडेसे चिपचिपे होतील अरे पण केसांची मुळं घट्ट राहतील ज्यांचे केस खूपच गळत आहेत असं बोट फिरवलं तरी केस असा पुंचकाच्या पुंचका येतात पुंचका अशा काही जणांच्या तक्रारी असतात असे केस बांधून ठेवणं आवश्यक आहे म्हणून वेणी घालणं नावाचा एक प्रकार पूर्वी होता आता वेण्या गायबच झाल्या पोनी टेल आली तीही गायब झाली आता केस सगळे मोकळे दोन्ही बाजूने चारही सुद्धा वर येतात ह्या सगळे जे फडफडते केस आहेत है। ह्यांची मुळं किती हलत हलत असतील जरा विचार करून बघा आणि म्हणून हे सगळे केस बांधले गेले पाहिजेत त्यांना वर खाली अशा रिबीन नावाचा प्रकार पूर्वी होता हे जर बांधले गेले ना खूप छान दिसतात आणि बांधलेल्या केसांमध्ये वाईट शक्तींचा त्रास कमी येतो हो वाईट शक्ती असतात केसांना नजर लागण्याचा प्रकार असतो ना खूप असतो आम्ही जेवढं मानावं तेवढं मानू आणि जेवढं पाळावं तेवढं पाळू विश्वास असला तर करून बघा प्रयोग केस बांधलेले केस असतात ह्यांना दृष्ट लागत नाही आणि जे मोकळे सोडलेले केस असतात त्यांना पटकन दृष्टी लागते तुमच्या घरात जर कधीतरी अशी एक स्तुती करणारी व्यक्ती येऊन जर गेली काय हो किती सुंदर केस आहेत आणि समजा जर दोन चार दिवसात केस गळायला सुरुवात झाली तर समजावं हे केस दृष्टीने भारीत झालेले आहेत मग उपाय काय करायचा आधी दृष्ट काढून टाका अंधश्रद्धा बिलकुल नाही एवढी मीठ आणि एवढं मोहरी समजा घेतली आणि डोक्यावरनं ओवाळून टाकली आणि म्हटलं की जरा हिला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती ही दृष्ट या मिठमोरीमध्ये मो जळून जाऊ देत असं म्हणून ही निखाऱ्यावर सोडून द्यायची ही पारंपरिक पद्धत आहे आपली ही भारतीय पद्धत आहे परदेशात संशोधन चाललं याच्यावर चा आमच्या प्रयोगांवर आम्हीच जर हसायला सुरुवात केली तर ह्याला करंटेपणा नाही का म्हणायचा समर्थांचा शब्द आहे हो जे आपल्याकडे सांगितलेलं आहे त्याचा आपण कधी वापरच करायचा नाही आणि त्याच्याकडे फक्त हिडीस फिडीस नजरेनं बघायचं हे विज्ञान नाही हो आपण सायंटिफिक शोधूया ना या दृष्ट काढण्यामध्ये ह्या धूर तयार होण्यामध्ये या, या केसांच्या नजर या प्रकारामध्ये अन्य धर्मीय मानतात हे सगळं आमच्याकडे सांगितलेलं आहे आम्ही कधीतरी करून बघूया हो मी वापरतो मला रिझल्ट येतात ते मी तुमच्याशी सांगतो आहे दृष्ट काढणं हा प्रकारसुद्धा केसांच्या गळण्यावर खूप छान उपाय होऊ शकतो लोणी लावून ठेवाबा केसांना केसांची वाढ खूप चांगली होते हो आणखीन एक घरगुती उपाय सांगतो नारळ आपण वाटतो ओला नारळ चटणीसारखा वाटायचा आणि तो डोक्याला मेहंदी लावता तसा लावून ठेवायचा आणि केस बांधून ठेवायचे खूप छान केसांची वाढ होते केसांच्या मुळांना नरिशमेंट जी पाहिजे ही सगळी नरिशमेंट या नारळाच्या रसातनं मिळत असते तिळांचा लेप लावू शकता ज्यामध्ये तेलाचा अंश आहे अशा कुठच्याही प्रकारची चटणी तुम्ही केसांना लावू शकता त्यामुळे हे सगळे मसाल्याचे पदार्थ जे आहेत यांचा युक्तीने जेवणात वापर करा त्याच्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळत असतात सुकामेवा आहे याचा खाण्यात वापर करा की केस गळण्याचं मूळ कारण बंद होतं ह्या अशा अनेक कारणांचा विचार केला तर केस गळतीवरचे खूप छान उपाय आपल्याकडे सांगितलेले आहेत आपण हे सगळे करूया करून बघितल्याशिवाय फरक लक्षात येणार नाही आपण काय करतो नुसत्या शंका घेत बसतो ओ याने असं होईल का याने तसं होईल का प्रत्यक्ष करा आणि अनुभव घ्या आणि अनुभव घेतलेत की आम्हाला जरूर कळवा इतरांनाही ते फायदेशीर ठरतील धन्यवाद